महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अनेक गुप्त राजकीय घडामोडी घडत आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक 2019 देखील लढवली, मात्र या निवडणुकीत अल्पशा मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्याने इंदापूरमध्ये येऊन देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील हे भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत आहेत. गेले 2 दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शिवसेना पक्षात जाणार असल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात चांगलीच रंगली असून हर्षवर्धन पाटलांना शिवसेनेत आणण्याचा शरद पवार साहेबांचा नवीन गेम प्लॅन असावा अशी नागरी वर्गातून चर्चा होत आहे. 6 फेब्रुवारी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मी भाजपामध्ये समाधानी आहे, माझा मोदी साहेबांवरती व देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हे काही कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि कारण नसताना चुकीचा गैरसमज सोडण्याच्या ह्या सगळ्या बातम्या अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना साखर कारखान्याच्या कामाच्या संदर्भामध्ये परवा आमची भेट झाली आणि त्या भेटीच्या वेळेस अनेक मंत्री पण उपस्थित होते, त्यामुळं विनाकारण गैरसमज सोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये ह्या विषयामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही. मी भारतीय जनता पक्षात आहे, पक्षाचं काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळं या सगळ्या अफवा आहेत याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.